बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता तिसरी, विषय मराठी आणि पाठ आहे प्रवास कचऱ्याचा. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेविषयीचा पाठ इयत्ता तिसरीच्या मुलांनी अभ्यासला आणि शाळेत इयत्ता तिसरीला शिकवणाऱ्या बाईंनी आणि मुलांनी एक उपक्रम राबवायचं ठरवलं. कोणता होता तो उपक्रम? त्याचा उपक्रम होता शाळा स्वच्छ. तिसरीतल्या मुलांनी आपल्या वर्गात सगळीकडे पडलेला जो कचरा होता तो कचरा साफ केला. आपल्या वर्गाची जी जमीन होती ती जमीन साफ केली. त्याचप्रमाणे वर्गाच्या खिडक्यांच्या काचा साफ केल्या. एवढंच नव्हे तर दुसरे सगळे वर्ग जे होते ते सुद्धा साफ केले. त्यानंतर शाळेतल्या जो वरच्या मजल्यावर जाणारा जिना होता तो जिना साफ केला. शाळेचा वरांडा होता तो वरांडा त्यांनी साफ केला. शाळेची लायब्ररी ग्रंथालय जे होतं तिथे त्यांनी साफसफाई केली. एवढंच नव्हे तर शाळेच्या मागचं जे पटांगण होतं ते पटांगण सुद्धा साफ केलं आणि शाळेच्या पुढे जे मैदान होतं ते मैदान सुद्धा त्यांनी साफ केलं. जवळजवळ आठवडाभर दररोज राबून त्यांनी ही सगळी साफसफाई केली. आणि त्यांना बाईंनी सांगितलं की सुका कचरा वेगळा टाकायचा, ओला कचरा वेगळा टाकायचा. बाईंनी हे सांगितल्यावर नीलाबाईंना म्हणाली, फळांच्या साली काय आणि कागदाचे तुकडे काय, कचराच ना तो, मग वेगवेगळं टाकून त्याचं काय करायचं? बाई म्हणाल्या, मला वाटलंच होतं कचरा वेगवेगळा करण्याचं कारण आहे की प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा प्रवास हा वेगवेगळा असतो. सगळ्या मुलांना प्रश्न पडला, कचऱ्याचा आणि प्रवास, कचरा कसा काय प्रवास करतो? त्याला काय हातपाय आहेत? मग त्याचा प्रवास कसा असणार? सगळ्या मुलांना अगदी आश्चर्य वाटत होत. मग बाईंनी त्यांना सांगायला सुरुवात केली, आपण आता हा कचरा जो डब्यात भरून ठेवलाय ना त्याचं पुढे काय होतं बघा. तो कचरा एका ठिकाणी नेला जातो, त्या ठिकाणी तो कचरा जो आहे तो वेगवेगळा केला जातो. म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या वेगळ्या बाजूला, प्लास्टिकच्या बाटल्या वेगळ्या बाजूला, कागदाचे तुकडे एका बाजूला, कपड्याचे तुकडे सुद्धा एका बाजूला. अशा प्रकारे कचरा जो आहे तो मशीनच्या सहाय्याने वेगळा केला जातो, तो साफ केला जातो. त्यानंतर कागदाची खोकी किंवा कागदाचे तुकडे यांचा लगदा बनवला जातो आणि त्या लगद्यापासून छान छान खेळणी बनवली जातात. बघा बरं किती छान छान खेळणी बनवलेली आहेत. ही सगळी आपण जे रद्दीत कागद फेकून देतो ना त्यापासून बनवलेली आहेत. नुसती खेळणीच नाही तर शोभेच्या वस्तू बनवतात. त्याचप्रमाणे पेन पेन्सिल ठेवायला आपल्याला जे खोकी लागतात, पेन स्टँड त्याला म्हणतो, ते लागतात. एवढंच नव्हे तर त्याचा पुन्हा कागद सुद्धा बनवता येतो. आपल्यावरती जयंत म्हणाला, पण बाई किती घाण वास येतो या कचऱ्याचा. त्या बाई त्याला म्हणाल्या, अरे जो वास आपल्याला घाण वाटतो ना तो वास त्या कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा असतो. त्या वायूचा उपयोग करून ना, किंवा तो जो कचरा आहे त्याचा उपयोग करून त्यापासून खत बनवतात आणि मग ते आपण झाडांना घालतो, शेतीमध्ये घालतो. त्याचप्रमाणे ह्या वायूचा तो जो वास येतो ना त्या वायूचा उपयोग करून इंधन वापर केला जातो, स्वयंपाकघरामध्ये त्याचा वापर केला जातो. एवढंच नव्हे तर काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटी म्हणजे दिवे लावण्यासाठी सुद्धा याचा उपयोग असतो. बरोबर सगळी मुलं म्हणाली, अरे म्हणजे कचरा हा नुसता कचराच नाही, त्याचे अनेक उपयोग आहेत. म्हणजे खराब कागदापासून पुन्हा नवा कागद, शोभेच्या वस्तू,
मज्जाच आहे की वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या प्रवासाला जाणार म्हणून तो वेगवेगळा ठेवायला हवा. आणि तेव्हा सगळ्या मुलांनी ठरवलं की आपण आपल्या घरी सुद्धा असाच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवायचा. असा होता कचऱ्याचा प्रवास, ही गोष्ट होती. आता तुम्हाला हा धडा आहे, आपण हा धडा एकदा वाचूया. प्रवास कचऱ्याचा. तिसरीच्या वर्गातल्या मुलांनी एक आठवडा दररोज राबून शाळेचे मैदान, शाळेची मागची बाजू, सगळे वर्ग लख केले होते. बाईंनी मुलांना कागदाचे तुकडे, पुठ्ठे, रद्दी पेपर, वाळलेले गवत एका डब्यात टाकायला सांगितले होते. फळांच्या साली, कोळी, बिया दुसऱ्या डब्यात टाकायला सांगितल्या होत्या. असे का बरे? हा प्रश्न अनेक मुलांना पडला होता. फळांच्या साली काय आणि कागदाचे तुकडे काय? कचराच ना तो, वेगवेगळं टाकून त्याचं काय करायचं? नीलाने बाईंना विचारले. मला वाटलंच होतं की तुम्हाला हा प्रश्न पडणार, बाई म्हणाल्या. कचरा वेगवेगळा करण्याचं कारण आहे, प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा प्रवास वेगवेगळा असतो, बाई म्हणाल्या. आपल्या परिसरातला कचरा डब्यात भरून ठेवला तर पुढे त्यांचं जे काही होतं तो त्याचा प्रवास. हे कागदाचे तुकडे, पुठ्ठे, वाळलेलं गवत यांच्यापासून काय होतं माहीत आहे का तुम्हाला? त्यांचा पुन्हा लगदा बनवून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू, डब्या, खेळणी, पेन पेन्सिलींची खोकी असं काय काय बनवता येतं, तसंच त्याचा पुन्हा कागदही बनवता येऊ शकतो, बाई म्हणाल्या. किती घाण वास येतो या कचऱ्याचा, जयंत म्हणाला. अरे जो वास आपल्याला घाण वाटतो तो वास त्या कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा असतो. असा वायू घरांमध्ये सरपणाऐवजी इंधन म्हणून वापरता येतो. या सडलेल्या कचऱ्याचं उत्तम खत बनवता येतं. शेतीसाठी असं खत अगदी उपयोगी असतं, बाईंनी समजावून सांगितले. म्हणजे कचरा हा नुसता कचरा नाही, त्याचे अनेक उपयोग आहेत. खराब कागदापासून पुन्हा नवा कागद, शोभेच्या वस्तू, मजाच आहे की, मुले म्हणाले. वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या प्रवासाला जाणार म्हणून तो वेगवेगळाच ठेवायला हवा. सर्व मुलांनी ठरवले की आपण आपल्या घरी सुद्धा असाच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवायचा. बाईने हा धडा शिकवल्यानंतर दुसऱ्या दिवशी नीलाच्या घरी त्यांच्या घराची साफसफाई होती, कारण आता दिवाळी जवळ आले. त्यामुळे सगळे घरातले त्यांचे लोक जे होते, आई, बाबा, नीलाचा भाऊ, हे सगळे साफसफाईला लागले. साफसफाईला झाल्यानंतर त्यांनी जो कचरा वेगळा केला तो आता त्यांनी नीलाने कुठल्या डब्यात टाकला ते आता आपण बघूया. तिच्या घराच्या बाहेर दोन रंगाचे कचऱ्याचे डबे होते. एक होता हिरव्या रंगाचा, एक होता निळ्या रंगाचा. आणि तिला माहिती होतं की हिरव्या रंगाच्या डब्यात काय टाकायचंय आणि निळ्या रंगाच्या डब्यात काय टाकायचंय. त्याप्रमाणे तिने टाकलं. तुम्ही बघा बरं आता की कुठला कचरा तिने कुठल्या डब्यात टाकलाय. बघा, केळ्याची साल होती, कागदाचा रद्दी होती. तिने काय केलं, केळ्याची साल हिरव्या रंगाच्या डब्यात टाकली, कागदाची रद्दी जी होती ती निळ्या रंगाच्या डब्यात टाकली. आणखीन शिळं अन्न राहिलेलं होतं, ते शिळं अन्न तिने हिरव्या रंगाच्या डब्यात टाकलंय. एक तुटलेला कप पण होता, मग तो तुटलेला कप तिने काय केलं,
निळ्या रंगाच्या डब्यात नेऊन टाकला. काही फळं होती ती खराब झाली होती, ती फळं तिने हिरव्या रंगाच्या डब्यात टाकली. तुटलेली पेन जी होती ती निळ्या रंगाच्या डब्यात टाकली. कागदाच्या पिशव्या होत्या, कधी सद्दरी चांगल्या होत्या कधी आतून खराब झाल्या होत्या. मग तिने त्या कागदाच्या पिशव्या निळ्या रंगाच्या डब्यात टाकल्या. पालेभाज्यांची देठ होती ती देठ जी होती ती देठ तिने हिरव्या रंगाच्या डब्यात टाकली. अशा तऱ्हेने तुम्हाला आता कळलं असेल की तिने नीलाने ओला कचरा जो आहे तो हिरव्या रंगाच्या डब्यात टाकला आणि सुका कचरा जो आहे तो निळ्या रंगाच्या डब्यात टाकला. बाळांनो, हे झालं आपल्या घराची स्वच्छता, वर्गाची स्वच्छता. पण आपल्याला आपली स्वतःची स्वच्छता सुद्धा राखली पाहिजे, स्वतःच्या शरीराची स्वच्छता सुद्धा राखली पाहिजे. मग त्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? रोज सकाळी उठल्यावर व्यवस्थित दात घासले पाहिजे. नुसतं उठल्यावरच नाही तर कुठलंही खाणं खाऊन झाल्यानंतर तुम्ही छान खळखळून चूळ भरली पाहिजे. रात्री झोपताना सुद्धा तुम्ही दात घासले पाहिजेत. तुम्ही म्हणाल, बाई कधी कधी ना आमच्याकडची टूथपेस्ट संपते. मग जर टूथपेस्ट संपली असेल तर आपल्या घरात मीठ असतं, ते मीठ हाताने घेऊन आपण आपले दात स्वच्छ करू शकतो. दात स्वच्छ ठेवायला ब्रश पाहिजेच, किंवा ब्रश नसेल तर आम्ही दात कसे साफ करणार असं म्हणून चालणार नाही. ब्रश नसेल तर आपलं हाताचं बोट ब्रश म्हणून वापरायचं आहे, पेस्ट नसेल तर घरातलं मीठ हे पेस्ट म्हणून वापरायचं आहे आणि दात साफ करायचे आहेत. नंतर आहे, दररोज आंघोळ करणं खूप महत्वाचं असतं. बरं, एकदा आंघोळ केली की झालं असं नाही. तुम्ही जेव्हा बाहेरून जाऊन येता, खेळून येता किंवा शाळेतून घरी जाता, तेव्हा घरी गेल्यानंतर पहिल्यांदा हातपाय धुवायचे असतात, आपले कपडे काढून ठेवायचे असतात, घरातले कपडे घालायचे असतात. अशी आपल्या शरीराची स्वच्छता ठेवली पाहिजे. पण तुम्ही म्हणाल, बाई कधी कधी ना साबणच नसतो. हरकत नाही, साबण नसेल तर तुम्ही तुमच्या आईकडून थोडंसं चण्याचं पीठ मागून घ्या. एखाद्या दिवशी आंघोळीच्या वेळेला गेल्यावर कळलं की साबण नाहीये तर आपण थोडंसं चण्याचं पीठ लावून आपलं अंग चांगलं साफ करू शकतो. नंतर त्यावेळेला तुम्ही टॉयलेटला जाता, त्यावेळेला आल्यानंतर, टॉयलेटवरून आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुतले पाहिजेत. एवढंच नव्हे तर कुठलाही पदार्थ खाताना या कुठलाही पदार्थ खाण्यापूर्वी तो पदार्थही धुतला पाहिजे आणि तुमचे हातही धुतले पाहिजेत. आणि तुम्हाला आता हात धुवायची सवय नक्कीच लागली असणार, कारण आता सगळ्यांना माहिती आहे की COVID-19 जो आहे त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर आपण आपले हात सतत धुवत राहिलं पाहिजे. नंतर नख जी आहेत ती वेळच्या वेळी कापली पाहिजेत. आता काय होतं, वाढलेल्या नखांमध्ये घाण साचते ना. तुम्ही मातीत खेळता ती माती नखात राहते आणि त्याच वाढलेल्या नखात त्या मातीमध्ये जे जंतू असतात ते तुम्ही जेवताना तुमच्या पोटात जातात. म्हणून ती नख जी आहेत ती दर आठवड्याला कापायची आहेत. जर एखाद्या वेळेस घरात नेल कटर नसेल तर आपल्या आईला किंवा बाबांना सांगून छोट्याशा कात्रीने सुद्धा तुम्ही नख कापू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपण आपल्या घराची आणि आपली काळजी घ्यायची आहे, स्वच्छता करायची आहे. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.